हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रमोद आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो दॅट, सो ॲज टू, इन ऑर्डर टू, इन ऑर्डर दॅट, याचा वाक्यामध्ये वापर कसा करायचा आणि याचा अर्थ काय होतो, याचा वापर का केला जातो. याचा वापर कारण दाखवण्यासाठी, एखादा उद्देश दाखवण्यासाठी, एखादा पर्पज दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो. मग ते पर्पज, ते उद्देश हे पूर्ण व्हावं म्हणून दुसरी कोणती तरी ॲक्शन घेतलेली असते, ते दुसऱ्या क्लॉजमध्ये असते. एका क्लॉजमध्ये ॲक्शन असणारा, तर दुसऱ्या क्लॉजमध्ये त्याचा ॲक्शन घेतल्याचा उद्देश, ते उद्देश कम्प्लीट करण्यासाठी ते ॲक्शन घेतलेले आहे असं दाखवण्यासाठी यांचा वापर केला जातो. तर नेमकं आपण समजून घेऊया की कशा पद्धतीने याचा वापर केला जातो, कशा पद्धतीने याचे वाक्य बनतात आणि कोणत्या वेळेस सो दॅट वापरायला पाहिजे, कोणत्या वेळेस इन ऑर्डर दॅट वापरायला पाहिजे, याचं स्ट्रक्चर काय आहे हे सर्व आपण समजून घेऊया. तर पहिल्यांदा आपण बघूया सो दॅट याचा वाक्यामध्ये वापर कसा करायचा आणि अर्थ काय आहे. सो दॅट याचा अर्थ आहे जेणेकरून, कारण, म्हणून, या अर्थाने त्याचा आपण वापर करू शकतो. चला तर मग आता आपण याचा वाक्यामध्ये वापर कशा पद्धतीने करता येईल हे बघूया. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल, ते दररोज इंग्रजी शिकत आहेत जेणेकरून त्यांची इंग्रजी सुधारू शकेल, तर हे वाक्य कशा पद्धतीने तयार होईल. दे आर लर्निंग इंग्लिश एव्हरी डे सो दॅट देअर इंग्लिश कॅन इम्प्रूव्ह, अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल. याच्यामध्ये दोन क्लॉज आहेत. दोन क्लॉज कोणते आहेत? एका क्लॉजमध्ये ऍक्शन दाखवलेली आहे, तर दुसऱ्या क्लॉजमध्ये ती ऍक्शन का केली हे दाखवलेलं आहे, किंवा पुढचं टार्गेट काय आहे, पुढचं उद्देश काय आहे, ते उद्देश साधण्यासाठी पहिली ऍक्शन केलेली हे दाखवतंय. आता याच्यामध्ये पहिला क्लॉज कोणता आहे? दे आर लर्निंग इंग्लिश एव्हरी डे, ते दररोज इंग्रजी शिकत आहेत, बरोबर, हे ऍक्शन आहे. आणि याचा उद्देश काय आहे, हे ऍक्शन करण्याचा उद्देश काय आहे? सो दॅट देअर इंग्लिश कॅन इम्प्रूव्ह, कारण किंवा जेणेकरून त्यांची इंग्रजी सुधारावी म्हणून ते दररोज इंग्लिश शिकत आहेत. समजतं हे? पहिली ऍक्शन का केली हे आपण सो दॅटच्या क्लॉजनं दाखवतोय. मग सो दॅट कुठे येणार आहे? ज्या क्लॉजमध्ये कारण असणार आहे त्या क्लॉजच्या अगोदर आपण सो दॅटचा वापर करणार आहे. जर आपलं याचं स्ट्रक्चर करायचं झालं तर कशा पद्धतीने करता येईल? स्ट्रक्चर असं होईल, फर्स्ट क्लॉज येईल ज्याच्यामध्ये आपण ॲक्शन मेन्शन करणार आहेत, त्याच्यानंतर सो दॅट प्लस सब्जेक्ट. सब्जेक्ट जो फर्स्ट क्लॉजमध्ये आला तोच यूज करू शकता, किंवा तुम्हाला दुसरा पाहिजे असेल तर तुम्ही दुसराही यूज करू शकता. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब असेल तर हेल्पिंग वर्ब यूज करणार आहेत. त्याच्यानंतर वर्ब, ज्या पद्धतीने तुम्हाला वाक्य बोलायचे त्याच्यानुसार वर्ब येईल आणि प्लस ऑब्जेक्ट येईल. अशा पद्धतीने आपलं स्ट्रक्चर तयार करता येईल. याच्यानंतर सो दॅटच्या नंतर नॉर्मली तरी सब्जेक्टच्या नंतर मॉडेल ऑक्झिलरी वर्ब किंवा डू डज याच्यापैकीच येतात नॉर्मली, तरी दुसरेही येऊ शकतात. आता हे समजून घेतलं आपण, याचं स्ट्रक्चर समजून घेतलंय, कशा पद्धतीने याचा वापर होतो हेही समजून घेतलंय. याच स्ट्रक्चरमध्ये आपण सो दॅटच्या जागी इन ऑर्डर दॅट याचाही वापर करू शकतो. इन ऑर्डर दॅट आणि सो दॅट या दोन्हीचाही अर्थ सारखाच होतो, याचा वापरही सारखाच होतो आणि याचं स्ट्रक्चरही सारखंच आहे. त्याच्यामुळे वेगळं असं शिकण्याची गरज नाही आहे इन ऑर्डर दॅटचा. फक्त आपल्याला सो दॅटच्या जागी इन ऑर्डर दॅटचा वापर करू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, सो दॅटचा आपण जर वापर केला क्लॉजमध्ये तर सो दॅटनं आपण नॉर्मली वाक्य सुरू करत नाही. सुरू केलं तर चुकीचं नाही आहे, पण नॉर्मली त्याचा वापर करत नाही आपण. सो दॅटनं वाक्य सुरू करत नाही, इन ऑर्डर दॅटनं वाक्य सुरू करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की सो दॅट नंतर काही वेळेस दॅटचा यूज केला जात नाही, सॉरी सो नंतर दॅटचा यूज केला जात नाही. जर नाही केला आणि जर तुम्ही सेमच उद्देश सांगत असाल तर त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही, फक्त त्याला इनफॉर्मल मानलं जात आहे. ओके, समजलं हे? आता हे जे आपण पहिलं वाक्य बघितलेलं आहे, दे आर लर्निंग इंग्लिश एव्हरी डे सो दॅट देअर इंग्लिश कॅन इम्प्रूव्ह, यालाच आपण असंही म्हणू शकतो, ते दररोज इंग्रजी शिकत आहेत कारण त्यांची इंग्रजी सुधारू शकेल म्हणून. किंवा तुम्ही ह्याला असंही म्हणू शकता, त्यांची इंग्रजी सुधारू शकेल म्हणून ते दररोज इंग्रजी शिकत आहेत. तुम्ही मराठीमध्ये कशा पद्धतीने म्हणू शकता, त्याचा अर्थ सेम राहिला पाहिजे. समजतं हे? आता आपण बघूया इन ऑर्डर दॅट याचा वाक्यामध्ये वापर कशा पद्धतीने करता येईल. मी तुम्हाला सांगितलंय की सो दॅट आणि इन ऑर्डर दॅट या दोन्हीचंही स्ट्रक्चर सारखं आहे आणि अर्थही सारखाच आहे, म्हणून आपण डायरेक्ट याच वाक्यामध्ये, जे आपण अगोदर वाक्य बघितलं याच वाक्यामध्ये आपण सो दॅटच्या जागी इन ऑर्डर दॅटचा वापर करू शकतो. सिंपल वाक्य कशा पण तयार होईल, दे आर लर्निंग इंग्लिश एव्हरी डे इन ऑर्डर दॅट देअर इंग्लिश कॅन इम्प्रूव्ह, अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल. समजतं हे? अजून एक वाक्य बघूया.
आता या वाक्यामध्ये मला असं म्हणायचंय, वडील पैसे कमावतात जेणेकरून ते घर चालू शकतील. तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल? फादर मेक्स मनी सो दॅट ही कॅन रन फॅमिली. रन फॅमिली म्हणजे घर चालवणे किंवा कुटुंब चालवणे. अशा पद्धतीने आपलं हे वाक्य तयार होईल. तर या वाक्याच्या फर्स्ट क्लॉज मध्ये मी काय सांगितलं, फादर मेक्स मनी, वडील पैसे कमावतात. ते पैसे का कमावतात? सो दॅट दे कॅन रन फॅमिली, कारण ते घर चालू शकतील म्हणून ते पैसे कमावतात. अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होतं. मग तुम्ही कसंही म्हणलं तर चालेल, वडील पैसे कमावतात जेणेकरून ते घर चालू शकतील, किंवा असंही म्हणू शकता वडील पैसे कमावतात कारण ते घर चालू शकतील. दोन्हीही बरोबर आहेत. मराठीमध्ये तुम्हाला अजून कुठल्या पद्धतीने सुचत असेल तर तुम्ही तेही म्हणू शकता. पण आपला अर्थ सारखा राहिला पाहिजे. एकामध्ये आपली ॲक्शन येते, दुसऱ्यामध्ये त्याचं कारण येतं. आता याच वाक्यामध्ये इन ऑर्डर दॅटचा आपण वापर करू शकतो. कशा पद्धतीने वाक्य तयार होईल? फादर मेक्स मनी इन ऑर्डर दॅट ही कॅन रन फॅमिली. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. आता आपण बघूया एक फ्युचर टेन्सचं वाक्य कशा पद्धतीने तयार करता येईल. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल, मी आज पत्र पोस्ट करतो जेणेकरून तुम्हाला ते आठवड्याच्या शेवटीपर्यंत मिळेल, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल? आय विल पोस्ट द लेटर टुडे सो दॅट यू गेट इट बाय द वीकेंड. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. याच्यामध्ये काय म्हणतोय, आय विल पोस्ट द लेटर टुडे, म्हणजे ते लेटर जे आहे, ते पत्र जे आहे, ते मी आज पोस्ट करतो. सो दॅट, कारण यू गेट इट बाय द वीकेंड, म्हणजे आठवड्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला हा भेटून जाईल. वीकेंड काय? आठवड्याचे शेवटचे दिवस, शनिवार रविवार, त्याला आपण वीकेंड म्हणतो. मग याच्यामध्ये आपण काय सांगतोय, मी आज पत्र पोस्ट करतो असं म्हणतोय. का? कारण ते तुम्हाला आठवड्याच्या शेवटीपर्यंत भेटेल. किंवा त्यालाच आपण असे म्हणतो, मी पत्र आज पोस्ट करतो जेणेकरून तुम्हाला आठवड्याच्या शेवटपर्यंत भेटेल. अशा पद्धतीने आपण याचा वाक्यामध्ये वापर करतोय. याच्यामध्ये मी काय म्हणलंय, भविष्यकाळामधली गोष्ट बोलतोय. मी आज पत्र पोस्ट करतो जेणेकरून तुम्हाला आठवड्याच्या शेवटपर्यंत भेटेल. मग याच्यामध्ये आपण बघितलं, सो दॅटच्या नंतर यू गेट इट म्हणलं मी. आता याच्यामध्ये आपण यू विल नाही वापरलेलं. नॉर्मली आपण याचा अशाच पद्धतीने वापर करतो, ज्याही वेळेस आपण सो दॅटच्या नंतर क्लॉज बनवणार आहे फ्युचर टेन्ससाठी, त्यावेळेस आपण जे काय सब्जेक्ट असणार आहे सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर जे काय वर्ब असणार आहे आपलं, ते वर्ब यूज करणार आहे. म्हणजे आपण थोडक्यात काय सिम्पल प्रेझेंट टेन्सचा यूज करणार आहे. पण याच्या जागी जर तुम्ही फ्युचर टेन्सचा यूज केला, सिम्पल फ्युचर टेन्सचा यूज केला, तर काहीही चुकीचं नाही. तुम्ही हे वाक्य असंही म्हणू शकता, आय विल पोस्ट द लेटर टुडे सो दॅट यू विल गेट इट बाय द वीकेंड. अशा पद्धतीने हे वाक्य तयार करू शकता. याच्यामध्ये विल वापरलं तरीही बरोबर आहे, नाही वापरलं तरीही बरोबर आहे. आपण जे विल वापरत नाही, जे सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतोय सो दॅटच्या नंतर, ते नॉर्मल यूज आहे, तुम्हाला चुकीचं कोणीही म्हणणार नाही. समजलं हे? आता याच वाक्यामध्ये जर मला इन ऑर्डर दॅटचा वापर करायचा असेल तर कशा पद्धतीने होईल? आय विल पोस्ट द लेटर टुडे इन ऑर्डर दॅट यू विल गेट इट बाय द वीकेंड. अशा पद्धतीनं वाक्य तयार होईल. याच्यासोबतही इन ऑर्डर दॅट, याच्यासोबतही आपण सिम्पल प्रेझेंट वापरू शकतो किंवा सिम्पल फ्युचर पण वापरू शकतो. क्लिअर झालं हे? आता आपण बघूया सो ॲज टू आणि इन ऑर्डर टू याचा वाक्यामध्ये वापर कशा पद्धतीने होतो आणि याचा अर्थ काय होतो. ज्या पद्धतीनं सो दॅट आणि इन ऑर्डर दॅट या दोन्हीचाही अर्थ सारखा होता आणि स्ट्रक्चरही सारखंच होतं, त्याच पद्धतीने या दोन्हीचाही, सो ॲज टू आणि इन ऑर्डर टू या दोन्हीचाही अर्थ सारखाच आहे आणि स्ट्रक्चरही सारखंच आहे. तर आपण समजून घेऊया दोन्हीचा अर्थ काय आहे आणि स्ट्रक्चर काय आहे. सो ॲज टू याचा अर्थ होतो च्यासाठी किंवा कारण, या अर्थाने त्याचा वापर केला जातो. हे पण काय करणार आहे, कारण दाखवायचं काम करणार आहे, फक्त स्ट्रक्चर वेगळा असणार आहे. आणि इन ऑर्डर दॅट याचा अर्थ काय आहे, च्यासाठी किंवा कारण, हेच त्याचे अर्थ आहेत. मग याचा पण स्ट्रक्चर काय, सो ॲज टू आणि इन ऑर्डर टू या दोन्हीचं स्ट्रक्चर सारखं आहे. तर आपण स्ट्रक्चर समजून घेऊया. स्ट्रक्चर असं असणार आहे, फर्स्ट आपला क्लॉज येणार आहे. जो कोणता क्लॉज असणार आहे तो, जसं की याच्यामध्ये पण आपली ॲक्शनच दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर सो ॲज टूचा यूज होणार आहे, प्लस सो ॲज टू. सो ॲज टूच्या नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म येणार आहे आणि ऑब्जेक्ट येणार आहे. सो दॅट सोबत काय होत होतं, सो दॅट नंतर सब्जेक्ट येत होतं, हेल्पिंग वर्ब येत होतं आणि त्याच्यानंतर वर्ब येत होतं. याच्यामध्ये तसं नाही आहे, सो ॲज टूच्या नंतर डायरेक्ट वर्बचं फर्स्ट फॉर्मच येणार आहे, दुसरं फॉर्म पण नाही येणार. वर्बचं फर्स्ट फॉर्म येणार आहे आणि ऑब्जेक्ट येणार आहे. समजलं? आपण स्ट्रक्चर समजून घेतलं. आता आपण याचा वाक्यामध्ये वापर कशा पद्धतीने करतो हे बघूया. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल, शेवटचं जे एक वाक्य घेऊया, ते वाक्य असं मला म्हणायचं आहे, वडील पैसे कमवतात घर चालवण्यासाठी.
तर वाक्य कशामध्ये तयार होईल आपलं? फादर मेक्स मनी सो ॲज टू रन फॅमिली, अशा पद्धतीने वाक्य आपलं तयार होईल. याच्यामध्ये जे सो ॲज टू याच्यानंतर वर्ब येणार आहे त्याच्यानुसारच आपला त्याला अर्थ तयार होणार आहे. आता याच्यामध्ये मी काय म्हणलं, फादर मेक्स मनी सो ॲज टू रन फॅमिली. आता रन काय? घर चालवणे, या अर्थाने आपण याच्यामध्ये यूज केलं आहे. मग घर चालवण्यासाठी वडील पैसे कमवतात असं आपण म्हणतोय. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी वडील पैसे कमवतात, तर वाक्य कसं होईल? फादर मेक्स मनी सो ॲज टू बाय समथिंग. बाय समथिंग मग एखादी गोष्ट, एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी ते पैसे कमवतात, अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल. याच्यामध्ये जेही काय आपण पुढे यूज करणार आहे वर्ब त्याच्यानुसारच आपल्याला च्यासाठी असा पुढे अर्थ जोडणार आहे आपला मराठीमध्ये. समजतं कशामधून वाक्य होतं तयार? तर आपण दुसरं एक वाक्य बघूया. आता दुसऱ्या वाक्यामध्ये मला असं म्हणायचं, मी व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला शिकवण्यासाठी. तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल? आय एम मेकिंग व्हिडिओज सो ॲज टू टीच यू, तुम्हाला शिकवण्यासाठी. अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. अगदी सोपं स्ट्रक्चर आहे, काहीही अवघड नाही याच्यामध्ये. जे काही आपलं सो ॲज टूच्या नंतर यूज होणार आहे, जे काही सो ॲज टूच्या नंतर वर्ब यूज होणार आहे, त्या वर्बलाच आपण च्यासाठी असं म्हणणार आहेत. कोणतं असू द्या, रन असेल पळण्यासाठी, बाय असेल विकत घेण्यासाठी, प्ले असेल खेळण्यासाठी, जे काय असेल त्याच्यासाठी असं आपण म्हणणार आहेत. समजतं आपण मराठीमध्ये कसं बनवतो ते? ओके. आणि स्ट्रक्चर सिम्पल आहे, याच्यामध्ये एकच सब्जेक्ट येणार आहे, पहिला सब्जेक्ट असणार आहे. सो ॲज टूच्या नंतर आपण सब्जेक्ट वगैरे काही वापरणार नाही. क्लिअर झालं हे? ओके. आता आपण बघूया इन ऑर्डर टू याचा वाक्यामध्ये वापर कशा पद्धतीने होईल. तुम्हाला सांगितलं की सो ॲज टू याच्यानुसारच आपलं स्ट्रक्चर असणार आहे इन ऑर्डर टूचं पण. ओके. आता आपण एक वाक्य घेऊया आणि त्याच्यावरून समजून घेऊया की इन ऑर्डर टू याचा वाक्यामध्ये वापर कशा पद्धतीने तयार करता येईल. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की मी त्याच्या ऑफिसला गेलो त्याला भेटण्यासाठी, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल? आय वेंट टू हिज ऑफिस इन ऑर्डर टू मीट हिम, अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल. याचा जसं सो ॲज टूचा वापर होत होता, जसं आपण सो ॲज टूच्या नंतर जे कोणतं वर्ब येणार आहे त्याला आपण च्यासाठी म्हणत होतो, त्याच पद्धतीने आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. मी काय म्हणतो, आय वेंट टू हिज ऑफिस, मी त्याच्या ऑफिसला गेलो. कशासाठी गेलो? इन ऑर्डर टू मीट हिम, त्याला भेटण्यासाठी गेलो. समजलंय? किंवा ह्याला आपण असंही म्हणू शकतो, आय वेंट टू हिज ऑफिस, मी त्याच्या ऑफिसला गेलो कारण त्याला भेटण्यासाठी. तुम्ही कारण वापरा, नाही वापरलं तरी मी त्याला भेटण्यासाठी गेलो असं म्हणलं तरी चालेल. याच्यामध्ये आपला उद्देश सेमच आहे, स्ट्रक्चर सेमच आहे. एका वाक्यामध्ये आपण ॲक्शन दाखवतो तर दुसऱ्या वाक्यामध्ये ती ॲक्शन का घेतली हे दाखवतं. समजतं हे कशा पद्धतीने तयार होतं ते? आता मजेशीर गोष्ट तर अशी आहे की आपण सेम अर्थ अजून एका पद्धतीने तयार करू शकतो. याच्यामध्ये इन्फिनेटिव्हचा जर यूज केला इन ऑर्डर टूच्या जागेवर तर त्याचाही अर्थ सेम निघतो, काहीही बदल नाही याच्यामध्ये. तर ते कशा पद्धतीने तर आपण हे बघूया. आता जर समजा मी याच्यामध्ये इन्फिनेटिव यूज केलं, इन्फिनेटिव तुम्हाला आठवतं आहे ना, याच्या अगोदर आपण इन्फिनेटिव शिकलो पार्टिसिपलच्या पार्टमध्ये. जर नसलं बघितलं तर तुम्ही बघून घ्या. तर याच्यामध्ये जर समजा मी इन्फिनेटिवचा वापर करून वाक्य बनवायचं झालं तर कसं बनवेल वाक्य? असं होईल, आय वेंट टू हिज ऑफिस टू मीट हिम, अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. याच्यामध्ये टू मीट हे काय? इन्फिनेटिव आहे. तुम्हाला मी इन्फिनेटिवचे वापर सांगितलेले आहेत कशा पद्धतीने आणि आपण काय काय म्हणून त्याचा यूज करू शकतो ते. जर नसेल बघितलं तर प्लीज एकदा जाऊन बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते वाक्य बनवायला अगदी सोपं जाईल. याच्यामध्ये आपण इन्फिनिटीचे यूज करतो हे कायसाठी यूज करतो? कारण दाखवतो. याच्यामध्ये इन्फिनिटीचा यूज करून काय करतोय? कारण दाखवतोय. मी त्याच्या ऑफिसला गेलो त्याला भेटण्यासाठी किंवा त्याला भेटायला असं आपण म्हणतोय. समजतं हे? आता अजून एक वाक्य बघूया. जर समजा मला असं म्हणायचं असेल, फराटेदार इंग्रजी बोलण्यासाठी तुम्ही दररोज सराव केला पाहिजे, तर वाक्य कशामध्ये तयार करता येईल? इन ऑर्डर टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश यू शूड प्रॅक्टिस डेली, अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. या वाक्यामध्ये आपण इन ऑर्डर टू हा क्लॉज अगोदर घेतला आहे, वाक्याच्या सुरुवातीला घेतला आहे. जर आपण वाक्याच्या सुरुवातीला इन ऑर्डर टू हा क्लॉज घेतला तर त्याच्यानंतर आपल्याला कॉमा वापरायचा आहे. जर तुम्ही ह्या पद्धतीने वापरलं तर हे एकदम नॉर्मल ऑर्डर आहे. आपण ही ऑर्डर अशी भी ठेवू शकतो किंवा त्याला असंही करू शकतो, जे ॲक्शनचा क्लॉज आहे ते अगोदर घेऊ शकतो आणि इन ऑर्डर टू त्याच्यानंतर घेऊ शकतो. हे वाक्य आपण अशा पद्धतीनेही म्हणू शकतो, यू शूड प्रॅक्टिस डेली इन ऑर्डर टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश, असंही म्हणू शकतो. वाक्य दोन्हीही बरोबर आहेत. सो ॲज टू पण आपण अशाच पद्धतीने बनवू शकतो दोन्ही ऑर्डरनं, पण सो ॲज टू आणि सो दॅट या दोन्हीचाही वापर नॉर्मली स्टार्टिंगला केला जात नाही. केला तर चुकीचा नाही आहे पण नॉर्मली केला जात नाही.
ओके हे झालं आपण बघितलं कशा पद्धतीने वाक्य तयार होतं. आता आपण बघूया एखादं निगेटिव्ह वाक्य जर बनवायचं झालं इन ऑर्डर टूचा यूज करून तर कशा पद्धतीने तयार होईल. याच्यामध्ये आपल्याला सिंपल एक काम करायचं आहे, ज्याही वेळेस आपलं टू हे शब्द असणार आहे त्या टूच्या अगोदर आपण नॉट यूज करतो. तर कसा होईल आपण हे बघूया. जर समजा मला असं म्हणायचं असेल ट्रेन चुकू नये म्हणून मी लवकर सुरुवात केली, तर वाक्य कशा तयार करता येईल. इन ऑर्डर नॉट टू मिस द ट्रेन आय स्टार्टेड अर्ली, अशा पद्धतीने वाक्य तयार होईल. याच्यामध्ये बघा इन ऑर्डर नॉट टू म्हणलं मी, हे टू जे आहे त्याच्या अगोदर आपण नॉटचा यूज केला आहे. इन ऑर्डर नॉट टू मिस द ट्रेन, ट्रेन चुकू नये म्हणून आय स्टार्टेड अर्ली म्हणून मी लवकर सुरुवात केली, अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करू शकतो. आता याच वाक्याला जर आपण इन्फिनिटिव बनवलं तर वाक्य कशा पण तयार करता येईल. तर हे वाक्य असं होईल नॉट टू मिस द ट्रेन आय स्टार्टेड अर्ली, अशा पद्धतीने आपण वाक्य तयार होईल. कसं होईल वाक्य, नॉट टू मिस द ट्रेन आय स्टार्टेड अर्ली, अशा पद्धतीने आपलं वाक्य तयार होईल. दोन्हीचाही अर्थ सारखाच आहे. याचा अर्थ काय, ट्रेन चुकू नये म्हणून मी लवकर सुरुवात केली. समजतं हे. आपण इन्फिनिटीच्या वाक्यामध्ये सुद्धा नॉटचा वापर टूच्या अगोदरच करतो. झालं क्लिअर कशा पद्धतीने वाक्य तयार होतात ते. या चारीचे तुम्हाला वापर समजले कशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. स्ट्रक्चर महत्त्वाचं आहे. एकदा जर तुम्ही स्ट्रक्चर समजून घेतलं तर तुम्हाला वाक्य बनवायला काहीही अवघड जाणार नाही. ओके चला तर मग हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. जर समजा याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल, काही कन्फ्युजन असेल तर कमेंट करून सांगा. आणि आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रॅक्टिस करत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.